एका वर्षाच्या 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयामध्ये 26 जण व इतिहास विषयामध्ये 32 जण उत्तीर्ण झाले. भाषामध्ये 26 जण आणि इतिहासामध्ये 32 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले. दोन्ही विषय म्हणजे दोन्ही मध्ये दोन्ही पण विषयात 8 जण उत्तीर्ण झाले. असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले? किती जण अनुत्तीर्ण झाले? आता जर पर्याय दिले का आपल्याला चार. आता वेळापुरती पहा, त्या ठिकाणी आपल्याला अनुत्तीर्ण 208 जण अनुत्तीर्ण झाले. मग या ठिकाणी वेळापुरमध्ये मध्ये 8 घ्यायचे आहेत का? भाषा विषयात 26 मुलं पास झाले. मग 26 मधून 8 गेले खाली 18 होतात. त्याचप्रमाणे इतिहासमध्ये 32 जण आहेत उत्तीर्ण झाले. 32 मधून 8 गेले इथं 24 उरतात पहा. मी अशा प्रकारची वेळापूर्वी तयार झाली. आणि आपण या ठिकाणी अठरा अधिक आठ अधिक चोवीस बरोबर 18 16 20 2 3 5 हे झाले 50. एका वर्गात किती विद्यार्थी आहे? 57. मग आपल्याला 50 विद्यार्थ्यांचा निकाल आपल्याकडे आलेला आहे. मग 57 विद्यार्थी आहे म्हणजेच 57 वजा 50 बरोबर 7. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 57 विद्यार्थी आहेत. 50 निकाल आपण काढलेला आहे म्हणजे 57 मधून 50 गेले. 7 विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला अनुत्तीर्ण झाले आहेत.